बातमीत जरांगे पाटील यांनी दिलेल्या इशारा संदर्भात जरांगेंनी 20 जुलैला उपोषण करणार असं म्हटलेलं आहे आणि ओबीसीतून आरक्षण द्या अशी मागणी त्यांनी केली आहे, नाहीतर उमेदवार पाडणारच असं सुद्धा जरांगे यांनी म्हटलंय. जरांगे यांनी संभाजीनगरामध्ये राज्य सरकारला हा इशारा दिलाय. आज रात्रीतून सरकारने विचार करावा. मी उद्या निर्णय घेणार होतो, तेही या संभाजीनगरच्या बाजार असणाऱ्या माझ्या मराठा समाजाच्या समक्ष मी सांगणार होतो. उद्या निर्णय होणार होता, परंतु उद्या दुपारहून मला माऊलीच्या दर्शनाला जायचं, मला वापस यायला, कारण 15 तारखेला मी तिथे, म्हणून मला उद्या दुपारी निघायला लागते. पण आता तरी सरकारनं शान व्हावं, आमचं हक्काचं आरक्षण ते द्यावं. भ्रमात मात्र राहू नये की आम्ही अमुक जुळीला, तमुक जुळीला, तमुक निवडून आणला, अमुक करून दाखविलं, छात्या पडू नका. मराठे तरी 288 पाडीत असतील, तरी पण मराठे पाडीत असतील हे मी प्रामाणिकपणानं सांगतो. विरोधक नाही आला म्हणून ते रडत बसून तुम्ही जर आमचं वाटोळं करणार असलात, आम्ही तुमची गय करणार नाही.